नमस्कार, मी पवन गाडेकर. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे वाढदिवसाचा खर्च टाळून पूरग्रस्तांसाठी करण्यात आलेल्या मदतीची. SPG इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष स्वप्नील पांडुरंग गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त बांधवांसाठी पशुधनासाठी 51,000 रुपये देण्यात आले. यावेळी भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुलदादा गवळी, नगरसेवक सागर भैया गवळी, पांडुरंग गवळी, श्यामशेठ गवळी, संदीप शेठ गवळी, महेश शेठ गवळी, संकेत गवळी, किशोर शेठ गवळी व गवळी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक सागर गवळी यांनी स्वप्नील गवळी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आमचे प्रतिनिधी किरण खांडगे यांनी कव्हर केलेली ही बातमी पाहूयात. आज या ठिकाणी आमचे छोटे बंधू युवा उद्योजक स्वप्नील पांडुरंग गवळी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने त्यांनी वाढदिवस साजरा करत असताना सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी जे काही पुरामध्ये जी काही मानहानी झालेली आहे, जे काही तेथील शेतकऱ्यांचं तेथील नागरिकांचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा खर्च टाळून या ठिकाणी आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून पशुधनासाठी 50,000 रुपये निधी त्यांनी दिलेला आहे. त्यांचे आमदार महेशदादा स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा स्वप्नील गवळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी YouTube आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.